सो बघा, तो तुमची रिव्हिजन स्टार्ट करतोय. नाच रे मोरा ही पहिली कविता आहे तुमची, इंग्लिश मीडियम स्टँडर्ड 5 मराठी सुलभ भारती. तर नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. तो प्रश्न तुम्हाला कसा विचारणार, कैसे क्वेश्चन पूछेंगे की मोर कुठे नाचत आहे, मोर कुठे नाचत आहे. तर मोर कुठे नाचत आहे, आंब्याच्या वनात. मोर कुठे नाचत आहे, आंब्याच्या वनात. नंतर तुम्हाला प्रश्न कसा विचारतील ते बघा. एक स्टँजा बघा पुढे काय आहे की ढगांशी वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे, आता तुझी पाळी वीज देते टाळी, फुलो पिसारा नाच. तो क्वेश्चन कैसे बनेंगे इस पे देखो कि ढगांशी काय झुंजला आहे, ढगांशी काय झुंजला आहे तर वारा. कोणता कापूस पिंजला, काळा कापूस, काळा कापूस पिंजला आहे. आता काळा कापूस म्हणजे काय तर ढग, काळा कापूस म्हणजे काय ढग. तो ऐसे आपको क्वेश्चन बन जाएंगे, असे प्रश्न तुम्हाला बनू शकतात. कोण वीज देत आहे सांगा बरं, वीज कोण देत आहे, सॉरी वीज नाही, टाळी, टाळी कोण देत आहे तर वीज टाळी देत आहे. कोण टाळी देत आहे, वीज टाळी देत आहे. आणि पिसारा कोण फुलवत आहे तर मोर पिसारा फुलवत आहे, त्याला पिसारा फुलवून नाचायला सांगत आहे. झरझर धार झरली रे, झाडांची भिजली इरली रे, पावसात न्हाऊ काहीतरी गाऊ करून पुकारा नाच. तर कुठे न्हायला सांगितलं आहे, कुठे न्हाऊ कशात न्हायला सांगितलं आहे तर पावसामध्ये, बरोबर. आणि कशाची इरली झरलेली आहे, सॉरी झाडांची भिजली इरली रे, कोणाची इरली भिजली आहे तर झाडांची इरली भिजलेली आहे. बघा, येस, थेंब थेंब तळ्यात नाचती रे, टपटप पानात वाजती रे, पावसाच्या रेगात खेळ खेळतो गात निळ्या सौंगड्या. तर निळ्या सौंगड्या कोणाला म्हटलेलं आहे, किसको बोला आहे निळ्या सौंगड्या, मोर. कोणाला म्हटलेलं आहे, मोर, मोराला निळ्या सौंगड्या म्हटलेलं आहे. सो एकदा पोएम जर तुम्हाला येत असेल, पोएम अगर आपको आ रहा है ना बच्चे तो ये हो जाएगा आपका. पावसाची रिमझिम थांबली, तुझी माझी जोडी जमली रे, आवळात छान छान सातरंगी कमान. सातरंगी कमान म्हणजे काय, रेनबो. सातरंगी कमान म्हणजे काय, रेनबो, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. सातरंगी कमान म्हणजे काय, रेनबो, त्याला इंद्रधनुष्य म्हणतात. आता इंद्रधनुष इसमें 7 रंग कलर्स होते, किती रंग असतात, 7. कोणकोणते, व्ही आय बी जी वाय ओ आर. व्ही मतलब व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, ग्रीन, येलो, ऑरेंज अँड रेड. समजते, तर हे तुम्हाला विचारते परीक्षेला. उसके बाद इसमें तो कुछ क्वेश्चन नाही आहे हत्तीच्या चतुर्मध्ये. बोलो बोलो, कुछ बोलना आहे किसी को, येस. ठीक है, ठीक है, नो प्रॉब्लम. वन के बाद क्या आने वाला है, 1-4 है क्या, पीछे कोना ची. हाँ बघा, तो इसमें क्वेश्चन ऑलरेडी है आपके पास. मीनू चे घर कोठे होते सांग हिमांशु, मीनू चे घर कोठे होते, हिमांशु कैन यू टेल मी, हिमांशु आर यू देयर, हिमांशु बताओ मीनू चे घर कोठे होते, शिवकांत बता, शिवकांत बता. सर मी सांगतो, सांग. मेनूचे घर शेताजवळ होते, बरोबर, मेनूचे घर शेताजवळ होते. लेसन नंबर 3 भी है क्या, 2 मिनिट रुको. लेसन नंबर 3 में देखो, ये काय आहे, खेळूया शब्दांशी, या खेळूया शब्दांशी आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय विचारतील, क वरून काय येतं, ख वरून काय येतं, असं तुम्हाला ते विचारतील. समजलं का, समजलं ना, त तलवार, छ छत्री, असे आपको पूछेंगे यहाँ पे, ये तुम्हाला विचारतील. तर मेनूचे घर कुठे होते, शेतात होते. मेनूचे घर कुठे होते, शेतामध्ये होते. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला आहे की मेनू कोणाकोणाला भेटली, मेनू कोणाकोणाला भेटली सांगा बरं. मेनू कोणाला कबुतरला, कोंबडीला आणि बदकला भेटली, बरं, ठीक आहे. नेक्स्ट, मेनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला, मेनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला, मोराने, बरोबर, कोणी सांगितला तर मोराने सांगितला. मेनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. पुढे विचारलं तुम्हाला पिसे कोणाची होती, पिसे कोणाची होती सांगा बरं. पिसे, पिसे कोणाची होती, पिसे कोणाची होती, बदकाची होती. बोलो, आदित्य का मोबाइल का नेटवर्क क्या, वो बस आपको पकड़ रहा था. रुको रुको, दो मिनट देखो, ठीक है, ठीक है, चल लक्ष द्या. चलो, तर बदकाने मेनूला काय सांगितलंय, बदकाने मेनूला काय सांगितलं बघा. तर हे बघ, बस बस बस, बाकी बडबड नको,
बाकी बडबड नको आदित्य लक्ष दे चल तर त्याने काय सांगितलं तुझं खरं खरं नाव सांगतो जर शांत बस आता तर मेनूला काय सांगितलं बदकाने मेनू तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस म्हणून ही पिसं तुझ्या जवळच ठेव एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जातात का नाहीत तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर तू ती काय कर सांभाळून ठेव ती पिसं तू काय कराय सांभाळून ठेव असं त्यांना विचारलेलं आहे ती पिसं तू काय कर सांभाळून ठेव काय कर तू सांभाळून ठेव बरोबर बघा नेक्स्ट काय तुम्हाला पुढे क्वेश्चन काय पुढे बघा तर पिसे सापडल्यावर मेनूला काय विचार प्रश्न पडला तिला पिसे कोणाची आहेत हे जाणून घ्यायचे होते कोणाला मेनूला पिसे कोणाची आहेत हे जाणून घ्यायचे होते पुढे बदक कुठे राहतो सांगा मला बदक कुठे राहतो नदीमध्ये कोंबडी कुठे राहते खोराड्यात कबूतर कुठे राहतं झाडावर कुठे राहतं ते झाडावर व्हेरी गुड नेक्स्ट आहे तुम्हाला फाईव्ह डराव डराव आता ही कविता तुम्हाला लक्षात आली पाहिजे डराव 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 डावराव का ओरडता उगाच राव डराव डराव कोण ओरडतं बेडूक ओरडतं आता बेडूक कधी येतो रे बघा जेव्हा पाऊस पडतो ना जेव्हा बारिश होतीये तेव्हा तुम्हाला पाऊस तुम्हाला बेडूक दिसतो का तोपर्यंत तुम्हाला बेडूक दिसत नसतो तुडुंब भरला काय तुडुंब भरला तलाव तुडुंब भरला तलाव आणि सुरू झाली आमची नाव पाण्यामध्ये बोलो बेटा मैं प्रेम पोयम बोलू बोल बेटा बोल डराव 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 का और ढाला एक काम करना आर्यन बेटा हम बाद में लेंगे बेटा मुझे थोड़ा रिवाइज करने दो लास्ट में ले लो पोयम ठीक है चलो बाद में ले लेता हूँ मैं हाँ लक्ष्य दर्शन चला शर्वरी आली तिकडे गॅप झाली शर्वरी आहे ना गुड चल लक्ष दे नेक्स्ट बघा डराव डराव आवाज कोण करतो डराव डराव आवाज कोण करतो बेडूक करतो कोण करतो आवाज बेडूक करतो शाबाश तलाव का भरला धोधो पाऊस झाला आणि त्या पावसामुळे तलाव भरला बेडकाचे डोळे कसे आहे बटबटी कसे आहेत बेडकाचे डोळे बटबटीत राईट चल पुढे जाऊया आता इथे बघा तुम्हाला मॅच द फॉलोइंग बहुत इझी क्वेश्चन्स कल आने वाले आपको डोंट वरी तर जोराचा पाऊस म्हणजे काय धोधो पाऊस बेडकाचे डोळे कसे आहेत बटबटी पूर्ण भरले एक तुम्ही आवाज म्यूट म्यूट आर्यन म्युट युअर साऊंड स्वतःच्या गावी परत जा म्हणजे काय गाठा आपला गाव असं तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऐकूया इसमें देखो कुछ काय काय येणार असं वाटत नाही मला लेसन नंबर 8 कोणापासून काय घ्यावे पोएम याद देखो तो आपको समज जाएगा पोएम काय बघा सूर्यापासून रंग घेऊया सूर्यापासून काय घ्यायचं आहे रंग चंद्रापासून काय घ्यायची आहे शांती चमचमणाऱ्या ताऱ्यापासून घ्यायचंय दिव्य कांती फुलापासून काय घ्यायचं आहे गंध कुकळेकडून गाणे आणि झुळझुळणाऱ्या झऱ्यापासूनही नवे तराने झाडापासून सावली मातीपासून जगणे आणि गडगडणारे ढग आहे त्यापासून तुम्हाला काय घ्यायचं आहे जीवन गाणे काय घ्यायचं आहे तुम्हाला जीवन गाणे सर लेसन नंबर 6 हा लेतो मॅम डोंट वरी प्रभात काळी एक शिकूया जगवीत जीव जगूया उमंग ले राहू मी डोंट वरी लेसन नंबर 8 आता बघा इथे तुम्हाला रिकाम्या जागा भरायच्या टिंब घेऊ सावली झाडापासून घेऊ सावली प्रभात काळी एक शिकूया जगवित जीव जगूया आणि कोणापासून जगणे मातीपासून जगणे सूर्यापासून काय घेता येईल रंग चंद्रापासून आवाज नाही आ रही बेटा 2 मिनिट रुको प्लीज म्यूट योर साउंड हाँ सिंपल ही है इसलिए मैंने थोड़ा सा शॉर्ट में उसको ले लिया है बच्चा पार्टी फक्त तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत राईट सो मैंने आपका लेसन नंबर 1 से लेकर लेसन नंबर 8 का एक शॉर्ट रिव्हिजन किया है तुम्ही पण अभ्यास करायचा आहे सो तुम्हाला त्याच्यामध्ये चांगले मार्क्स उद्या मिळाले पाहिजे राईट चलो